गन्ना चलेगा या जीना चलेगा ही चर्चा सध्या उत्तर प्रदेशच्या कानाकोपऱ्यामध्ये सुरू आहे। भाजपचं या निवडणुकीमधलं राजकीय भविष्य असणार आहे उत्तर प्रदेशच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हातामध्ये। वेस्टर्न यूपीनं मागच्या वेळेला भाजपच्या विजयामध्ये मोठा हातभार लावला होता। पाहुयात उत्तर प्रदेशच्या साखर पट्ट्याचं अंतर्मन शोधणारा हा खास रिपोर्ट। मैं गन्ना की बात करता हूं तो ये लोग जिन्ना की बात करने लगते हैं। सरदार पटेल जी, राष्ट्रपिता महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, जिन्ना एक ही संस्था में पढ़ करके बैरिस्टर बन करके आए थे। उत्तर प्रदेशच्या रणधुमाळीतली सर्वात घमासान लढाई कुठल्या प्रदेशात रंगली असेल तर ती पश्चिम उत्तर प्रदेशात। देशातलं सर्वाधिक ऊस उत्पादन ज्या उत्तर प्रदेशात होतं त्या उत्तर प्रदेशचा हा साखर पट्टा, शिवाय जाटलँड अशीही याची ओळख आहे। उत्तर प्रदेशची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे। उत्तर प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर कुठली समान गोष्ट असेल तर ती म्हणजे साखरेचं राजकारण। पश्चिम महाराष्ट्र हा जसा आपला शुगर बेल्ट, तशाच पद्धतीनं पश्चिम उत्तर प्रदेश किंवा वेस्टर्न यूपी हा यूपीचा शुगर बेल्ट, जो इथल्या राजकारणावरती सुद्धा खूप मोठा प्रभाव टाकतो। आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या आणि यूपीच्या साखर कारखानदारीमध्ये नेमके काय साम्य आहेत आणि काय फरक आहेत हे आपण या निवडणुकीच्या निमित्तानं समजून घेणार आहोत। दिल्लीची वेस ओलांडून बागपतच्या दिशेनं तुम्ही निघालात की जिकडे बघावं तिकडे ऊसच दिसू लागतो। ऊसाचं पीक म्हणजे कमी श्रमात किमान पैशांची हमी, त्याचमुळे आर्थिक सुबत्तेचा प्रदेश। उत्तर प्रदेशातली साखर कारखानदारी आणि आपली साखर कारखानदारी यातला फरक नेमका काय हा समजून घ्यायला हवा। आम्ही पोहोचलो बागपत जवळच्या रमाला गावात। रमाला सहकारी साखर कारखान्याच्या दारातच ऊसाच्या ट्रॅक्टरची भली मोठी रांग दिसते। सर्वाधिक आवश्यक गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे मुबलक पाणी। आणि पश्चिम उत्तर प्रदेश हा जो भाग आहे तो गंगा आणि यमुना या दोन नद्यांच्या मध्ये वसलेला आहे, पूर्णपणे सुपीक असा प्रदेश आहे। आणि त्यामुळं या भागामध्ये ऊसाचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। उत्तर प्रदेशमधल्या या 25 जिल्ह्यातले जवळपास 40 लाख कुटुंब जे आहेत ती या ऊस शेतीवरती अवलंबून आहेत। आणि त्याचमुळं इथलं राजकारण जे आहे ते देखील ऊसाशीच निगडीत मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतं। रमाला साखर कारखान्याचं 2019 नूतनीकरण झालंय। डॉक्टर बी आर राम हे सहकारी अधिकारी इथले जनरल मॅनेजर आहेत। अब देखिए, भुगतान के बारे में जो हमारी चीनी है, शक्कर है, उसको बेच करके हम लोग किसानों का भुगतान करते हैं। प्राइवेट सेक्टर में यही है, लेकिन कोऑपरेटिव में बहुत अच्छा सिस्टम पहले से काफ़ी इम्प्रूवमेंट हुआ है। और अब चीनी मिलें जो है किसानों के प्रति काफ़ी सेंसिटिव हैं, उनका समय से भुगतान करने का प्रयास करती हैं। बैंकों से हम चीनी को प्लेस करके पैसा लेते हैं और किसानों का पेमेंट करते हैं। तो ज़्यादातर अब पहले की अपेक्षा स्थिति में काफ़ी सुधार हुआ है। और जैसे जैसे चीनी के रेट अच्छे मिलेंगे, अच्छे दाम मिलेंगे, निश्चित रूप से किसानों का फायदा होगा और उनको समय से भुगतान होगा। उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांकडे उसाच्या जातीबाबत फारसा चॉईस नाहीये। क्षेत्र जास्त असलं तरी इथल्या उसाची रिकव्हरी महाराष्ट्रापेक्षा खूप कमी असायची। 5 ते 6 वर्षांपूर्वी Co-238 ही जात विकसित झाल्यानंतर हा प्रश्न काहीसा मिटला, पण सतत तेच पीक घेऊन आता पुन्हा उत्पादकतेवर परिणाम होऊ लागलाय। देखिए, हमारा ज्यादातर जो खेती होती है पश्चिमी उत्तर प्रदेश में सबसे ज्यादा होती है। और यहाँ पर किसान जो है गन्ने की खेती को बहुत अच्छी तरह से करता है, लेकिन उसकी कुछ बेसिक समस्याएं, जैसे निरंतर जो है गन्ने की खेती करते रहने से अब इसमें जो उत्पादकता में कमी आ रही है, तो आवश्यकता है कि नई नई प्रजातियों का विकास किया जाए जो अधिक उत्पादन भी दे और साथ ही साथ चीनी का परता अधिक हो, जिससे चीनी मिल को भी फायदा हो। महाराष्ट्रातली ऊस शेती ही काळ्या मातीतली, तर उत्तर प्रदेशातली जमीन अधिकांश काळाची माती। पोटॅश, फॉस्फॅरिक ॲसिडची योग्य मात्रा असलेली ही जमीन ऊसाच्या लागवडीसाठीही योग्य आहे, पण हवामानामुळेही ऊसाच्या शुगर कंटेंटमध्ये बराच फरक पडतो। महाराष्ट्रात 86,032 Co-M-265 या ऊसाच्या जाती लोकप्रिय आहेत, तर उत्तर प्रदेशात Co-238 या ऊसाची लागवड अधिक प्रमाणात होते। आपल्याकडे ऊसाची उत्पादकता 85 टन प्रति हेक्टरपर्यंत आहे। उत्तर प्रदेशात मात्र हे उत्पादन हेक्टरी 80 टनाच्याच आसपास आहे। महाराष्ट्रात ऊसाचा रिकव्हरी रेट 11.50 ते 11.20 आसपास आहे, तर उत्तर प्रदेशात हीच रिकव्हरी 10.76 ते 11.46 आसपास आहे। महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांची संख्या 190 आसपास आहे, तर उत्तर प्रदेशात हीच संख्या जवळपास 120 पर्यंत आहे।
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीतला सगळ्यात मोठा फरक म्हणजे इथले बहुतांश कारखाने जे आहेत ते सहकारी तत्वावरती नाही आहेत तर ते खाजगी आहेत आणि जे सहकारी कारखाने आहेत त्यांच्या निवडणुकीची पद्धतसुद्धा थोडीशी वेगळी आहे. इथे व्हाईस चेअरमन हा त्या त्या सहकारी साखर कारखान्याचा सगळ्यात मोठा इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह असतो आणि जिल्हाधिकारी म्हणजे इथले जे DM आहेत ते सुद्धा प्रत्येक साखर कारखान्यामध्ये चेअरमन म्हणून काम करत असतात. एक प्रकारे सरकारचा हस्तक्षेप जो आहे तो सहकारी साखर कारखान्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. पश्चिम युपीतल्या उसाच्या राजकारणानं देशाचं तख्तही अनेकदा हलवलंय. महेंद्रसिंह टिकैत हे शेतकरी नेते याच पट्ट्यातले, तर देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचं हापूर हे देखील याच भागात येतं. याच दोन नेत्यांची पुढची पिढी म्हणजे राकेश टिकैत आणि जयंत चौधरी. या निवडणुकीत जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोकदल हा पक्ष अखिलेश यांच्यासोबत लढतोय, तर दुसरीकडे टिकैत प्रत्यक्ष मैदानात उतरले नसले तरी शेतकरी विरोधी भाजपला मतपेटीतून शिक्षा द्या असं आवाहन त्यांनी केलंय. उत्तर प्रदेशच्या 75 जिल्ह्यांपैकी 27 जिल्हे हे या साखरपट्ट्यामध्ये येतात, ज्याच्यामध्ये शामली, मुझफ्फरनगर, बागपत, बिजनोर या जिल्ह्यांचा समावेश आहे. आणि जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा वर्चष्मा आपल्याला अनेकदा पाहायला मिळतो, तशाच पद्धतीनं उत्तर प्रदेशमध्ये या वेस्टर्न UPचं वर्चस्व राजकारणामध्ये अनेकदा पाहायला मिळालेलं आहे. 403 पैकी जवळपास 105 आमदार हे या वेस्टर्न UPमधून निवडून येतात. दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात पंजाब, हरियाणा पाठोपाठ उत्तर प्रदेशचा जो शेतकरी सहभागी होता तो याच पट्ट्यातला. ये तो सरकार नहीं चाहती दिलाना, अगर सरकार दिलाना चाहे तो मिल जा. सुप्रीम कोर्ट के आदेश थे 14 दिन में पेमेंट होगा, आज तक नहीं हुआ. अगर नहीं करेंगे तो ब्याज देना पड़ेगा, ना ब्याज देते ना पेमेंट करते. तो ये सरकार की तो ढिलाई है. सरकार अगर चाह तो पेमेंट 14 दिन में हो जा, लेकिन सरकार ही नहीं चाहती. क्या करना, क्षेत्र है सारा पश्चिमी उत्तर प्रदेश, गन्ने की समस्या यहाँ सबसे ज़्यादा है. किसी ने भी ध्यान नहीं दिया. अखिलेश ने जो ब्याज हुआ था, बेन सिंह ने मुकदमा लड़ाया कोर्ट में, कोर्ट द्वारा तय हुआ जो 14 दिन में पेमेंट नहीं करेंगे ब्याज देंगी फैक्ट्री. अखिलेश की कैबिनेट ने माफ़ कर दिया कि भाई तुम पेमेंट करते रहो, ब्याज नहीं देना पड़े. तो यहाँ तो किसान परेशान ही है, दुखी है. 2012 केवल 7% जाटांनी भाजपला मतदान केलं. 2013 मुझफ्फरनगर दंगलीनंतर हे प्रमाण 2014 77% पोहोचलं, तर 2017 तब्बल 91% जाटांनी भाजपला मतदान केलं होतं. 2012 विधानसभा निवडणुकीत ज्या भाजपला पश्चिम उत्तर प्रदेशात 70 केवळ 11 जागा मिळाल्या होत्या, तोच भाजप आता 2017 70 51 इतक्या संख्येवर पोहोचलाय. उसा इतकं दुसरं कुठलंच पीक राजकारणाशी इतक्या गहिऱ्या पद्धतीनं जोडलं गेलेलं नसेल. जी गोष्ट पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते तीच इथल्या वेस्टर्न UPमध्ये सुद्धा पाहायला मिळते. शेतकरी आंदोलनामध्ये जो भाग सर्वाधिक सक्रिय होता उत्तर प्रदेशमधला, तो देखील हाच भाग होता. याच भागामध्ये यावेळी गन्ना विरुद्ध जिन्ना अशा पद्धतीची एक डिबेटसुद्धा तयार केली गेलेली आहे. त्याचं नेमकं काय होतं हे आपल्याला या निकालामध्ये कळेलच, पण या निमित्तानं महाराष्ट्रातली साखर कारखानदारी आणि उत्तर प्रदेशमधली साखर कारखानदारी याच्यामधले साम्य आणि काही फरक समजून घेण्याचा हा प्रयत्न. कॅमेरामॅन दीपक चौधरीसह प्रशांत कदम, ABP माझा, बागपत, उत्तर प्रदेश. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.